नवरात्रोत्सवाच्या अष्टमी दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईसह सर्वच देवी देवतांचा जागर पार पडला. बुधवारी रात्री 9:30 दरम्यान श्री अंबाबाईची चांदीच्या वाहनातून नगर प्रदक्षिणा पार पडली. या प्रदक्षिणेत तुळजाभवानी आणि गुरुमहाराज वाड्यातील गुरुमहाराजांच्या भेटीचा सोहळा पार पडला. 2 वर्ष अंबाबाईचं दर्शन घेऊ न शकलेल्या शेकडो भाविकांसाठी नगर प्रदक्षिणेच्या रूपानं साक्षात अंबा माताच दर्शनासाठी समोर आल्यानं अनेकांचा आनंद द्विगुणित झाला. नवरात्राच्या काळात दरवर्षी अष्टमीला करवीर निवासिनी अंबाबाईची नगर प्रदक्षिणा निघते. भाविकांच्या अलोट गर्दीत आणि अमाप उत्साहात भक्तिपूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न होतो. मात्र गेल्या 1.5 वर्षात कोरोना संसर्गामुळे बहुतांश काळ मंदिरं बंद होती. त्यामुळे नित्यनियमानं देवीचं दर्शन घेणाऱ्या शेकडो भाविकांना देवी दर्शनाची आस लागून राहिली होती. कोरोना संसर्ग कमी झाल्यानं यंदाचा नगर प्रदक्षिणा सोहळा बुधवारी रात्री पार पडला आणि जणू देवीनंच असंख्य भक्तांची इच्छा पूर्ण केली. पारंपरिक लवाजमा, सप्तरंगी रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, नेत्रदीपक आतषबाजी आणि अंबा माता की जयचा अखंड जयघोष अशा उत्साही वातावरणात बुधवारी रात्री करवीर निवासिनी अंबाबाईची वाहनातून नगर प्रदक्षिणा झाली. तसंच नवरात्रोत्सवांतर्गत अष्टमीला जुना राजवाडा इथं तुळजाभवानीचा जागर सोहळाही पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अष्टमीची नगर प्रदक्षिणा आणि जागराच्या सोहळ्याला गर्दी टाळण्यासाठी संपूर्ण मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नगर प्रदक्षिणा मार्गाला जोडणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले होते. तरीही नगर प्रदक्षिणेच्या मार्गावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 9:30 जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नगर प्रदक्षिणेला प्रारंभ झाला. पोलीस, स्वयंसेवक, देवस्थानचे कर्मचारी यांनी देवीच्या वाहनाभोवती दोरखंडानं गराडा घातला होता. अनेक जण नगर प्रदक्षिणेचा सोहळा आपल्या मोबाईलमध्ये टिपत होते, तर काही जण मोबाईल बाजूला ठेवून मनोभावे देवीला नमस्कार करत होते. महाद्वार रोड, गुजरी, भाऊसिंगजी रोडमार्गे अंबाबाईचं वाहन रात्री 10:15 जुना राजवाडा इथल्या तुळजाभवानी मंदिरात आलं. तिथं अंबाबाई आणि तुळजाभवानीच्या भेटीचा सोहळा झाला. त्यानंतर 10:30 आरती आणि अष्टमीचा जागर झाला. राजघराण्यातील याज्ञसेनी महाराणी, संयोगिता राजे, मधुरिमा राजे, यशस्विनी राजे यांच्या हस्ते देवीची आरती झाली. यावेळी खासदार संभाजी राजे, मालोजी राजे, शहाजी राजे, यशराज राजे यांच्यासह करवीर संस्थानचे पारंपरिक लवाजमा आणि सरदार मानकरी उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत नगर प्रदक्षिणा सुरू होती, तर मंदिरात नियमित पालखी प्रदक्षिणा आणि आरती झाली.